भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयात बैठक होणार आहे. बैठकीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार या राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आंबोलीत सरकारी जमिनीवर अतिक्रमणे करून रिसॉर्ट उभे करून बेकायदेशीर 27 बंगले बांधले होते. हे बंगले अनधिकृत असल्यानं ते तत्काळ पाडण्यात यावेत यासाठी येथील ग्रामस्थांनी गेले 20 दिवस साखळी उपोषण केलं होतं. अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलं असून हे अनधिकृत बंगले पोलीस संरक्षणात तोडक कारवाई करून जमीनदोस्त केले गेलेत. महसूल आणि वनविभागाकडून ही कारवाई केली गेली आहे, त्यामुळं या ठिकाणी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. यंदा मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे सह कुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे हे काळाराम मंदिरात येणार असल्यानं मनसैनिकांकडून काळाराम मंदिर परिसरात फलकबाजी केली आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत. लोकसभेची अद्याप निवडणूक लागलेली नाही, मात्र बारामती तालुक्यात निवडणूक लागल्याचं चित्र सध्या बघायला मिळते आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाचे आणि निशाणी चिन्हाचं फलक लावून रिक्षा प्रचार करत फिरती आहे. मंगळवारी बारामती तालुक्यातील अनेक गावात आणि शहरात 10 ते 12 फ्लेक्स लावलेल्या रिक्षा फिरवत शक्ती प्रदर्शन सुप्रिया सुळे यांच्या वतीने केलं गेलं आहे. एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस हे आता सगळ्यात पुढे असतील. ब्लूमबर्ग बिलियन्सनं इंडेक्सनं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीनुसार आता अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजॉस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. गोदावरी नदी पुन्हा एकदा पाणवेलींच्या विळख्यात सापडली आहे. दक्षिण गंगा म्हणून नाशिकच्या गोदावरी नदीची ओळख आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्यानं नदीच्या प्रदूषणात वाढ होती आहे. या प्रकारामुळे गोदाप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत. नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासन आणि सरकारच्या पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांच्या हस्ते त्यांनी पुस्तकाचं उद्घाटन केलं. बेस्ट ऑफ आशा भोसले असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झालंय. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव गेल्या 48 तासात 2000 रुपयांनी वाढले असून GST सह सोन्याचे दर 66,300 इतके झालेत. अमेरिकन बँकांचे व्याजदर हे कमी झाल्यामुळं गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवल्यामुळं ही भाववाढ झाल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात देखील सोन्याचे भाव वाढू शकतात अशी माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे. ऐन लग्न सराईत सोन्याचे भाव वाढल्यामुळं सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलंय. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्ये सुद्धा फार उत्सुकता आहे. 10 मार्च 2024 रोजी ऑस्कर अवॉर्डचं पुरस्काराचं आयोजन केलं गेलं. 11 मार्च 2024 रोजी भारतीय सिनेरसिकांना या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे. जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विनोदवीर जिमी किमेल चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहे. नवी मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केलाय. अनिता शेट्टी या काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष शेट्टी यांच्या पत्नी आहेत. अनिता शेट्टी यांच्या प्रवेशानं नेरूळ विभागात भाजपाची ताकद वाढणार असून दक्षिण भारतीय मतदारांना जवळ करण्यात भाजपाला मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोदी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जोरदार निदर्शनं केली गेली. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाली. वर्षा गायकवाड यांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आलं. महापालिका मार्ग कार्यकर्त्यांनी अडवून धरला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं. बुधवारपासून हा मार्ग पुणेकरांसाठी खुला झालाय. वनाज ते रामवाडी असा एकूण 16.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे. फक्त 30 रुपयात आणि विशेष म्हणजे 30 मिनिटात पुणेकरांना हा मार्ग पूर्ण करता येणार आहे. रायगडच्या राजपुरी खाडीत शिडाच्या होड्यांची स्पर्धा रंगल्या. त्यामुळं राजपुरी खाडीत जणू होड्यांची जत्राच भरली होती. या स्पर्धेत लक्ष्मी आणि नुराणी या होड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिडाच्या होड्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी आणि पर्यटनालासुद्धा चालना मिळावी यासाठी कोकणभूमी प्रतिष्ठान आणि जंजिरा ॲडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका कारमधून सुमारे 12,24,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर पाठलाग करत पळसपेजवळ ही कारवाई केली गेली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता TET परीक्षा ही यंदा ऑफलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणी लक्षात घेता राज्य परीक्षा परिषदेनं यंदा ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारला ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या मानेवाडी गाव कोल्हापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात पहिल्यांदाच लालपरी आली. समस्त गावकऱ्यांनी तिचं जंगी स्वागत केलं. गावात लालपरी येताच ढोल ताशांच्या गजरात गावच्या वेशीपासून ते मुख्य स्टॉपपर्यंत वाजत गाजत स्वागत केलं गेलं आणि पहिल्यांदाच गावात आलेल्या ST बसला पाहण्यासाठी गावातील अबालवृद्धांनी सुद्धा मोठी गर्दी केली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला क्विंटलला 41,101 रुपयांचा दर मिळालाय. सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासात हा सर्वोच्च दर मानला जातोय. सध्या नवीन हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. तसेच राजापुरी हळदीची आवक सुद्धा होतीये. काँग्रेसचे नेते राहुल गांधी 14 तारखेला नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत. काळाराम पाठोपाठ राहुल गांधी आता त्र्यंबकेश्वरचं सुद्धा दर्शन घेणार आहेत. राहुल गांधींचा जुने नाशिक भागातून रोड शो निघणार आहे. द्वारका दूधबाजार मार्गे शालिराम दरम्यान रोड शो राहणार आहे. राहुल गांधी रोड शो नंतर त्र्यंबकेश्वर जवार मोखाडा मार्गे पुढच्या प्रवासाला निघणार आहेत. निफाड तालुक्यातील धरणगाव वीर येथील चौफुलीवर 6 वाहने अडवून तपासणी केली गेली. वाहनात 27 गायी आणि बैल बांधलेले जखमी अवस्थेत आढळले. लासलगाव पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाहन चालकाकडे जनावरांच्या खरेदी विक्रीची आणि वाहनाची कागदपत्रे मागितली. मात्र कागदपत्रे आढळून न आल्यानं पोलिसांनी 27 गोधन आणि 6 वाहने असा एकूण 18,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यावर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देवघर येथे अवैधरित्या जुगार अड्डा सुरू होता. या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत असल्यानं कारवाई केली गेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे शासनानं GR काढल्यामुळे मनसेनं आनंद साजरा केलाय. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात फटाक्याची आतषबाजी करत पेढे वाटत आनंद उत्सव साजरा केलाय. मनसेकडून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर उपोषण मनसेकडून केलं होतं. 7 दिवसाच्या आमरण उपोषणाला मोठं यश मिळालंय.
सात मार्चपासून मराठी पाट्यानं लावणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार आहे. मनपा प्रशासन गुरुवारपासून रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे. दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाकडून शहरातील सुमारे 65,000 दुकानांना मराठी फलक लावण्याची नोटीस बजावली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. 8 तारखेला पहाटे 4 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं होईल तर 9 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी सुरू असेल. महाशिवरात्री दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून खास नियोजन केलं गेलं आहे. नाशिक पोलीस गुन्हेगार दत्तक योजना राबवणार आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यात गुन्हेगार दत्तक योजना राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्यातील अंमलदार यांच्यावर जबाबदारी देणार तसंच दत्तक घेतलेल्या गुन्हेगारावर अंमलदार नजर ठेवणार आहेत. दत्तक घेतलेल्या गुन्हेगाराची सातत्यानं चौकशी होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर या योजनेअंतर्गत पोलिसांना नजर ठेवता येणार आहे. देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं असून पावसाची शक्यता कायम आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यासह पर्वतीय भागात जोरदार पावसाची हजेरी दिसली. परिणामी उत्तर भारतात तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपलंय. त्यामुळे हवेत गारवा बघायला मिळतोय. महागाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. महानगर गॅसनं सीएनजी दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय महानगर गॅसनं घेतलाय. आता मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम 73 रुपये इतकी असणार आहे. बुधवारपासून हे नवे दर लागू होणार आहेत. वांद्रे कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान क्वाड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. या प्रकारच्या अत्याधुनिक सेवेला आणि त्यासाठीच्या 1016.38 कोटी रुपये खर्चाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पीय 156व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे अनेक कंत्राटी कामगार हे काम करत असतात. परंतु या कामगारांनी विविध मागण्यांसाठी 6 वेळा आंदोलन केलं मात्र शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. बुधवारपासून त्यांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गोंदिया येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सर्व विद्युत कंत्राटी कामगार उपोषणासाठी बसले असल्यामुळं जनसामान्यांच्या विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम होतो आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीची हाक दिली आहे. शेतकरी संघटनांच्या दिल्ली चलोच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवलाय. आज 6 मार्चला मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्लीत कलम 144 लागू केला गेलाय. दिल्ली आणि सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. चोवीस तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या. हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह 9 पिंजरे लावले होते. दरम्यान तो एका पिंजऱ्यात अडकला. मंगळवारी रात्री 9 वाजता बिबट्याला जेरबंद केलं गेलं. नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा फॉर्मवर जितके शुल्क आहे तितकंच शुल्क आकारण्यात यावं, इतर गोष्टी सांगून अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला गेला. जोपर्यंत संबंधित महाविद्यालयाच्या चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे.